नमस्कार आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत शुभांगी भडबडे लिखित अद्वैताचे उपनिषद ब्रह्मानंद म्हणाले आज तू माधुकरी आणली नाहीस आता माझं आनंदानेच उदरभरण झालं आहे वत्सा अन्नाने देह कार्यरत राहतो देह कार्यरत तर मन कार्यरत त्याहून सहस्त्रपट कार्यरत होतं तेव्हा आज तू माझ्यासह अन्नग्रहण कर पुन्हा कधीही असा उपवास करू नकोस आपण जे जे कार्य करतो ते ते ईश्वराप्रत पोहोचत असतं त्यानेच निर्माण केलेला देह हो, अन्नाविना अकार्यक्षम झालेला चालेल का माझ्या पित्याप्रमाणेच आपण मला समजावून सांगता आहात वत्सा गुरु हा पिताही असतो त्यालाही मन असतं मनातले भाव असतात आपल्या शिष्यांविषयी प्रेम आणि कर्तव्य असतं गुरु कोणाला म्हणायचं आचार्य वार्धक्याच्या पाऊल वाटेवर येईपर्यंत आजवर हा प्रश्न त्यांना कुणीच विचारला नव्हता ते स्तंभित झाले ते काही उत्तर देणार तोच सनंदन सांगत आला की आश्रमात तीर्थाटन करणारे काही लोक आलेत त्यांना अतिथी कक्षात आदराने बसवायला सांग आलोच मी आपल्यासाठी सारेच आदरणीय आहेत ते कोण ते कोण आहेत हे तर ज्ञातच नाही ते कुणीही असोत्वसा एक लक्षात घे प्रत्येकाचं आत्मतत्व एकच आहे तेव्हा त्यांचा अनादर म्हणजे माझाच अनादर आहे आचार्य त्याला भोजन कक्षात जायला सांगून स्वत मात्र अतिथी कक्षात गेले तेव्हा शंकर विचारात पडला आत्मतत्व म्हणजे नेमकं काय इतरांचा अनादर केल्याने स्वतःचा अनादर होतो तरी कसा आचार्य त्याला सोडून पुढे गेले होते स्वतःच्या क्षुधा शांतीपेक्षा आलेल्यांचं आदरातिथ्य करणं महत्वाचं वाटलं त्याच्या मनाने नोंद घेतली तोवर आपण जाऊन त्या धनिकांचे आभार मानून यावेत म्हणून तो धावत गावाकडे निघाला त्याला स्वतःला स्वतःच्या वाणीचा विश्वास वाटला होता एवढंच नव्हे तर आपल्या मुखातून प्रत्यक्ष लक्ष्मी तर बोलली नाही ना असंही वाटलं तो आला तेव्हा आलेल्या मंडळींचं भोजन झालं होतं आचार्य मात्र त्याच्यासाठी थांबले होते त्यांनी मनोमन जाणलं होतं की तो कुठे गेला असेल आसन ग्रहण कर मी तुला अन्न वाटतो आपण स्वतः आचार्य कारण सेविकांचा विश्राम समय आहे एक दिवस आपणही घ्यावं शंकर हळूहळू सामाजिक जीवनाचे पाठ शिकत होता एक दिवस माधुकरी मागी गे, मागायला गेल्यावर एक स्त्री म्हणाली जो उठतो तो संन्यासी होऊन भिक्षा मागतोय किती जणांना घालायची भिक्षा तो विमनस्क झाला संन्यास धर्माबद्दल इतका अनादर आपण तर श्रेष्ठ धर्म मानत होतो त्याला असं बसलेलं ब्रह्मानंदांनी विचारलं का असं अकाली कृष्णमेघ दाटून आल्यासारखं तुझं मुखमंडळ दिसतंय आचार्य मी समजत होतो ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यास ह्या स्थितीतील उच्चतम स्थिती म्हणजे संन्यास अगदी सत्य आहे मग आज ती स्त्री असं का म्हणाली ऋग्वेदात सुखी गृहस्थ जीवनाला इतकी मान्यता असते का प्रत्येकाने या स्थितीतून जावं असा हिंदू धर्म किंवा वैदिक संस्कृती सांगते का तुझे प्रश्न योग्य आहेत तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की आज जैन आणि बुद्ध धर्माचे अनुयायी मुंडन करून सहज उदरभरणं म्हणजे भिक्षा मागणे हा मार्ग स्वीकारतात आपली संस्कृती संपूर्ण जीवन कार्यरत राहून जगल्यावर संन्यास धर्माची स्थिती सांगते आणि आश्रमात राहिल्यावर उपजीविकेसाठी नव्हे तर समाज दर्शन घडावं समाज जीवन शास्त्रवचन यांचा मेळ घालता यावा दातृत्व शक्ती समाजात वृद्धिंगत व्हावी परस्पर भाव व्हावा ही ब्रह्मचारी आश्रमाची परंपरा आहे आज तुला जे कळलं ते महत्वाचं आहे आर्यांनी तपस्या केली साधना केली विश्वमंगलाची कल्पना केली त्यातून अनुभूतीवर आधारित जीवनावश्यक संस्कार व्हावेत असं सांगितलं ती संस्कृती झाली वैदिक काळ केव्हा सुरू झाला त्यापूर्वीचा आधी वैदिक काळ किती युग होता हे निश्चित सांगणं कठीण आहे जेव्हा कुणीही नव्हतं तेव्हाही सारे निर्मिळणारी शक्ती होती वत्सा इतकं प्राचीनत्व ह्या हिंदू धर्माला आहे संसारात राहून विरक्त असणाऱ्या शिवशंकराला आणि लक्ष्मी निवांत असणाऱ्या विष्णुदेवाला तितकंच महत्त्वपूर्ण स्थान आहे ऋग्वेदात गृहस्थाश्रम याला जे महत्त्व दिलं गेलं आहे ते सहज आहे आणि त्रिकालाबाधित सत्य आहे जीवसृष्टीची उत्पत्ती व्हायची असेल तर गृहस्थ धर्माचं पालन आलंच त्यावेळी सृष्टीचा विकास अधिकाधिक अधिक व्हावा ह्या दृष्टीने शृंगार रसाला अधिक महत्ता होती म्हणून ऋग्वेदात शृंगार वर्णन अधिक आहे काम क्रोध मद मत्सर ह्या साऱ्या भावना मनुष्याला आहेत कोणत्या वेळी कोणती भावना उद्दीपित होईल ह्या स्थितीवर त्या अवलंबून असतात तेव्हा वत्सा ब्रह्मचर्य श्रेष्ठ गृहस्थाश्रम श्रेष्ठ ऐहिक जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रम अनप्रस्थाश्रम स्वीकारणंही श्रेष्ठ आणि संन्यास तर संपूर्ण निवृत्ती ईश्वराप्रत जाण्याची स्थिती म्हणजे इतर आश्रमात ईश्वराबद्दल वत्सा आपण जे जे ज्या ज्या स्थितीत कार्य करतो त्याचा कार्यकारण भाव ईश्वराशी जोडलेला असतो म्हणून नैतिक निस्वार्थ असे शब्द आपण प्रयोगात आणतो किंबहुना तस वागतो परंतु त्या दिवशी मानवाचा इतिहास सांगताना आपण म्हणालात आचार्य मनुष्य दोनच गोष्टीत अधिक रहस घेतो शृंगार आणि वीरता मग संन्यासाला महत्व कसं असणार वत्सा सर्व मनुष्य जातीला स्वतःवर संयम ठेवता येत नाही केवळ काम क्रोधावरच नव्हे तर अहंकारावर आहे म्हणून सत्प्रवृत्तीचा अभ्यास करून त्या आत्मसात करता आल्या तर गृहस्थ धर्म श्रेष्ठ ठरतो परंतु त्याहून सर्व भावनांचा त्याग करून निस्संग होत ईश्वराचं दूत म्हणून कार्य करणारा संन्यासी सर्वश्रेष्ठ आहे यात तिळमात्र संदेह नाही वत्सा तुला काय व्हायचं आहे हे तुझं जागृत मन ठरविल त्यातही ईश्वरेच्छा अधिक आहे पूर्वसंकेत आहेत कर्माला संदर्भ आणि अर्थ येतो आपल्याला वाटतं आपण केलं परंतु ते केलेलं असतं ईश्वराने आपण ठरवून झाडाचं पानही हलत नाही असतो वि वत्सा उद्यापासून मी बाकी तीन वेद आणि उपनिषद यांचा अर्थ समजावून सांगेन आणखी तुला जे प्रश्न पडतील ते तू मला सायंकालीन संध्या झाल्यावर अवश्य विचार संकोच करू नकोस प्रश्न पडणं याचाच अर्थ तुमचं मन सजग आहे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याचं मार्गदर्शनही हवं आहे आचार्य माझे पिता खऱ्या अर्थाने आचार्य नव्हते गुरुकुलातील प्रशिक्षित होते परंतु आमच्या घरीच गुरुकुल चालवायचे कारण कित्येकांना गावापासून गुरुगृही गुरु जाऊन विद्यार्जन करणं कठीण असायचं शिवाय ते केवळ ब्राह्मणांना शिकवत नव्हते कुठल्याही वर्णाचा विद्यार्थी आला तरी ते मनापासून शिकवित हे योग्य का ज्ञान म्हणजे प्रकाश तो अडवून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे ज्ञानाचा घोर अपराध ज्ञानाचे द्वार सर्वांसाठी सदैव मुक्त असावीत निदान ज्यांना ज्ञानाचा अर्थ कळला आहे त्यांनी ही द्वार सदैव मुक्त ठेवावे मानव एक आहे त्याच्या देहात एकच परमेश्वर वास करतो त्याच रक्त त्याचे अवयव त्याचा जन्म मृत्यू सारखाच आहे तेव्हा ज्ञानही समानच असायला हवं मग आचार्य वर्णाश्रम व्यवस्था का याचं उत्तर सहज आहे व कर्मानुसार वर्ण प्रत्येकच ज्ञानी होऊ शकत नाही प्रत्येकाला कर्म जमतच असं नाही प्रत्येकाला युद्ध करता येत नाही तसं प्रत्येकाला वाणिक व्यापार व्यवसाय जमत नाही जे ज्याला जमेल जा ते आवश्यक रावं विश्वामित्र प्रथम क्षत्रिय मग ब्रह्मवृत्ती स्वीकारून ऋषी झाले परशुराम प्रथम ब्रह्मवृत्तीचे नंतर त्यांनी क्षत्रिय वृत्ती स्वीकारली म्हणजेच वर्णाचं बंधन नाही आणि नकोच परंतु कधी ब्रह्मसत्ता तर कधी शस्त्रसत्ता श्रेष्ठ ठरते आज कर्मकांडाला अधिक देऊन महत्त्व देऊन ब्रह्मसमाजाने इतरांशी वैमनस्य घेतलं आहे मग हे थांबेल कसं कुणीतरी एक पुरुष येईल आणि तो श्रीकृष्णाचा पांचजन्य घेऊन संपूर्ण आर्यावर्तात घोषणा करून सांगेल सर्व हिंदू एक आहेत हिंदू धर्माचं संघटन एकसूत्रता आणि सनातनता सिद्ध करताना आज धर्माचं स्वरूप संकुचित खंडित होता कामा नये ज्ञानप्रकाश येऊ द्या काय आहे वत्सा प्रत्येक युगात अनाचार अत्याचार भ्रष्टाचार अनिती अन्याय होत असतो कारण वर्चस्व गाजवणं हे मनुष्याला प्रिय आहे मग ते ज्ञानमार्गाने असो अज्ञानमूलक असो परंतु या सर्व गोष्टींची परिसीमा झाली की होतो असा महापुरुष जन्माला येतो जो सर्वांना प्रकाशाकडे नेतो मात्र सत्य आहे की आजच्या काळात अशा महापुरुषाची नितांत आवश्यकता आहे आता जा जावसा रात्रीचा पहिला प्रहर संपला आहे विश्रांती घे मनाला आणि शरीराला विश्रांती आवश्यक असते शंकर त्यांच्या आज्ञेप्रमाणे उठला त्यांना नमस्कार केला आणि आश्रमाकडे निघाला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ब्रह्मानंद अत्यंत समाधानाने हसले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्स्य